नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी माझं पहिलं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. मी तुमच्यासाठी एक नवीन आहे. तर माझं नाव आहे मिलिंद गवस. मी जोगेश्वरीत राहतो. मी एक माझं गाव आहे कोकण. मी माझा व्यवसाय आहे व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, वेडिंग व्हिडिओग्राफी, वेडिंग फोटोग्राफी. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे तुमच्यासमोर. आजपासून माझ्या यूट्यूबची जर्नी ही स्टार्ट झालेली आहे. तर आजच स्टार्ट करण्याचा उद्देश हा आहे की आज माझा बड्डे आहे, त्यामुळे मी ठरवलं की आजपासून स्टार्ट करूया. हां, तर हा माझा पहिला ब्लॉग आहे, तो प्लीज लाईक करा आणि आवडला शेअर करा. तर मी काय बोलतो, आज माझा बड्डे आहे, तर मी माझी फॅमिली, तर जोगेश्वरीची गुंफा आहे, जोगेश्वरी मातेची गुंफा, जोगेश्वरी तिथे आम्ही आता दर्शनाला जाणार आहोत ओटी भरण्याला. दरवर्षी आम्ही ओटी भरतो, त्यामुळे यावेळी आम्ही नवरात्रीत ओटी भरणार. आज शुक्रवार पण दिवस चांगला आहे, तर आम्ही माझी फॅमिली आणि मी जोग देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. चला तर तुम्हाला पण नेतो मी जोगेश्वरीच्या मातेच्या दर्शनाला. चला. सो गाईज, मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आहे देवीच्या दर्शनाला. ओके, मित्रांनो, ही आहे आमच्या जोगेश्वरी मातेची गुंफा. ही गुंफा पांडवकालीन आहे बरं का? हे गुंफेमध्ये जाण्याचं प्रवेशद्वार आहे. आपण गुंफेच्या आतमध्ये प्रवेश केला आहे. याचे खांबे बघा, हे पूर्ण दगडी आहे. आणि हे आहे जोगेश्वरी मातेचं मंदिर गुंफेमध्ये. हे बघा, हे आहे जोगेश्वरी मातेचं मंदिर. हे मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार. आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आहोत, गुंफेमध्येच आहोत आपण. आता आपण जाणार आहोत इकडनं शिवशंभूच्या दर्शनाला, महादेवाच्या दर्शनाला जाणार आहोत. गुंफेमध्येच आहे मंदिर महादेवांचं. आता नवरात्री सुरू असल्यामुळे इथे गर्दी आहे, पण एरवी इथे शांतता असते, पूर्ण शांतता असते इकडे, त्यामुळे मुलं इथे अभ्यास करायला पण येतात. हे आहे महादेवांचं मंदिर गुंफेमधलं.
आता या गुंफेमध्ये गणपतीचं पण मंदिर आहे, त्याचं पण आपण दर्शन घेऊया. थोडं आम्ही सेल्फीज काढल्या आणि आम्ही तिकडनं निघालो. मित्रांनो, आता आम्ही आत्ताच आलो आहे, संध्याकाळचे 7 वाजले, भरपूर थकलो आहे. हा व्हिडिओ, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्कीच कमेंट करा प्लीज, ओके, लाईक करा व्हिडिओला. तर नेक्स्ट डे आपण दुसरा ब्लॉग बनवूया. ओके, बाय.